खूप छान मिळतोय प्रतिसाद, मला नेहमी मिळत आलाय आणि मला जे प्रेक्षकांचं प्रेम आहे ते नेहमी मिळतच आलंय आणि अजून जास्ती मिळत आहे, त्या बाबतीत खूप छान वाटतंय. कार्यक्रम तर होत आहेत पण अनेक ठिकाणी उलटबाजी केली जाते, त्यामुळे अनेक वादात देखील सापडत आहेत. काय नागरिकांना प्रेक्षकांना आवाहन करणार आहात? माझी मनस्थिती नाहीये दादा म्हणजे असं बोलण्याची, पण तरी मी तुमच्या समोर आली आहे म्हणजे काय नाही मनस्थिती नाही म्हणताय काय नक्की कारण काय नाही बोल दुसरं सोशल मीडियावर छान वाटतंय म्हणजे प्रेक्षक, बाकी काय नाही लोक आपल्या सोबत आहे त्या गोष्टीचा लय अभिमान आहे आणि आपल्या आपल्याला त्यांची साथ आहे ह्या गोष्टीचं खूप छान वाटत. पुन्हा जो काही प्रकार घडला त्यानंतर तुमची प्रतिक्रिया आली नाही, या संपूर्ण प्रकारावर तुमचं काय मत आहे? कुठल्या प्रकारावर? एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता, चर्चा होती, त्या बाबतीत कायदेशीर कारवाई चालली आहे, मी त्या बाबतीत काही बोलू शकत नाही. असे जे प्रकार होत आहेत काय तुम्ही पोलिसांना देखील सांगणार आहे, काय तुमची मागणी? नाही काही मागणी नाहीये माझी, माझं जे बोलणं चालू आहे ते चालू आहे, पुढं मी त्या बाबतीत नाही काय बोलू शकत. महिला आयोगाने देखील याची दखली घेतलेली? हो घेतली. बरं वाटलं की म्हणजे माझं मला एवढं माहिती नव्हतं की महिला आयोग वगैरे, मी माझं माझ्या वेगळ्याच याच्यात होते, पण नंतर मला कळलं की ताईंनी सुद्धा दखल घेतली, रुपाली ताईंनी, तर खूप छान वाटलं की त्या सोबत आहेत म्हणून आणि त्यांनी ताबडतोब कारवाई करा किंवा जो असेल त्याला लवकर हे करा सांगितलं, त्या बाबतीत बरं वाटतं. एखाद्या महिलेसोबत असं कृत्य होणे नक्कीच दुर्दैवी बाब आहे. विचारा ना दादा, दुसरं विचारा ना, ते नका विचारू. ओके थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.